श्री श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत आहेत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली इथे व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान डोंबिवली पूर्व इथे उपस्थित होते, त्यावेळेला ते बोलत होते. यावेळेला त्यांच्या पत्नी लता शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की आज इथे आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन पवित्र मंगलमय झालाय. तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आनंद आणतात. मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकतात, त्याला दुःखातून सुखात आणतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावो या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मागील वर्षी जून महिन्यात नवी मुंबई इथे तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. लवकरच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येईल. आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजींचं दर्शन झालंय. तिरुपती बालाजी यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे, त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छा. या महोत्सवासाठी तिरुपती बालाजी देवस्थानचे पदाधिकारी विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.